नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मी गौरव मालक. राज्य सरकार नवीन युवा आता 6 महिने झाले आहेत आणि सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय. हा निर्णयांचा धडाका लावत असताना खाजगीकरणाचा निर्णय सरकारनं घेतला आणि सरकारच्या सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या जागा आता खाजगी कंपन्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमुळे दिव्यांगांवरती बेरोजगारीची वेळ आलेली आहे. कारण खाजगी मालक कंपन्या दिव्यांगांना त्या नोकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं स्थान देणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण इतिहास जेव्हा आपण तपासून पाहतो तेव्हा खाजगीकरणामध्ये दिव्यांगांना अजिबात स्थान दिलं जात नाही, तर ते स्थान आता दिलं जाणार आहे का. सरकारनं हे खाजगीकरण करत असताना दिव्यांग बांधवांचा यामध्ये विचार करणं गरजेचं आहे, तो केलाय का, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत रघुनाथ बारड, जे की राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि या पलीकडे त्यांचा एक पर्सन विथ डिसेबिलिटी जो अपंगांचा कायदा आहे त्यावरती स्वतंत्र असा अभ्यास आहे. त्याचबरोबर या चर्चासत्रात माझ्या सोबत सहभागी होत आहेत पंकज मुद्गल, जे आश्रित अंधकर्म शाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक आहेत, जी अमरावती शहरातली एक नामांकित शाळा आहे जी दृष्टीबाधित बांधवांना रोजगार प्रदान करण्याचं काम करते. दोघे मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. मी सगळ्यात आधी जातो रघुनाथ बारड यांच्याकडे. रघुनाथ जी, आता खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया अशी की हा जो निर्णय आहे तो एकूणच सर्व दिव्यांगांच्या बाबतीमध्ये प्रतिगामी स्वरूपाचा ठरतो की काय अशी भीती वाटते आहे. कारण कंत्राटदार मालक आणि एकूण ज्या काही बहिस्त यंत्रणांना हे सगळं काम करायला दिलेलं आहे त्यांना दृष्टिहीन किंवा इतर दिव्यांगांच्या क्षमतांचं प्रशिक्षण, त्या संबंधातला अभ्यास, त्या संबंधातल्या अधिसूचित पदांची यादी आणि त्या संबंधातलं सगळं प्रशिक्षणाचा अभाव असताना कशा पद्धतीनं दिव्यांगांच्या भरतीबद्दल खरोखर आरक्षण तर धोक्यात येतं की काय, किंवा त्याबद्दल काही नियम उपनियम करण्याची गरज आहे असं मला प्रथमतः वाटतं. खरंय खरंय. या संदर्भात पंकज मुद्गल यांच्याकडे मी जाणार आहे कारण ते स्वतः रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करतात. पंकज जी, हा निर्णय जेव्हा शासनाचा आला त्यानंतर दिव्यांग स्तरात काय नेमका प्रतिक्रिया तुम्हाला जाणवली? अगदी बरोबर आहे, बारड सर बोलले त्याप्रमाणे हा जो निर्णय आहे हा निर्णय दिव्यांगाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर सामान्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय घातक आहे. आजपर्यंत शासकीय सेवेत तरी कुठल्या तरी प्रेशरनुसार किंवा नियमांनी दिव्यांगांना भरती करून घ्यायची अट होती, ती अट आता हे प्रायव्हेट कंपनी पाडतील असं मला वाटत नाही. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये किंवा जे आपला स्वयंरोजगार शोधत आहेत, रोजगार शोधत आहेत अशा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही चिंता लागलेली आहे की आता आपल्याला आपल्या रोजगाराचं काय, आपल्या पुनर्वसनाचं काय, आपल्या जीवनाचं काय, हा मोठा प्रश्न आता या निमित्ताने या ठिकाणी समोर आलेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी बच्चू कडू, जे की माजी मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवरती सातत्याने काम करत असतात, त्यांना स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार अशा वेळी या बाजूने बोलण्यास का धजावत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांनी उदासीनता दर्शवली आणि अखेर ते या चर्चासत्रामध्ये सुद्धा नाही आहेत. असं हरकत नाही, मात्र जबाबदार माध्यम प्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे की दिव्यांगांचे प्रश्न, सामान्यांचे प्रश्न हे मांडत राहणं. रघुनाथ बारडजी, आता हा निर्णय आलेला आहे, हा निर्णय पुढे घेऊन आपल्याला जायचंय, आता काय नेमके धोरणात्मक नियोजनाची गरज वाटते, सरकारला काय आव्हान कराल तुम्ही? सर, अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 कलम 35 मध्ये खाजगी क्षेत्रांना शासनाने प्रोत्साहन द्यावं ज्यांनी अधिक प्रमाणात दिव्यांगांना नोकऱ्या दिलेल्या आहेत अशी तरतूद आहे. वास्तविक दुर्दैवाने अशा पद्धतीचं प्रोत्साहन देण्यासंबंधामध्ये कुणी कुठले नियम उपनियम केलेले अजूनही या कलमांतर्गत तरी मला आढळलेले नाही. अहो सर, एवढंच कशाला, अजून सुद्धा नियम आणि उपनियम जे लागू करायचे असतात या कायद्यासाठी राज्य सरकारकडून, जो 2016 लागू झाला परंतु ज्याचे नियम आणि उपनियम 2021 पर्यंत सामाजिक न्याय विभागाकडे होते आणि मधल्या काळात ऐकत होतो की ते विधी आणि न्याय मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत, तर त्या संबंधामध्ये अजून सुद्धा नियम आणि उपनियम अजून तयार करण्यात सरकार आणि ते लागू करण्यात सरकार यशस्वी ठरलेलं नाही. म्हणून अजून मला असं वाटतं की नियम 35 खाली काही नियम आणि उपनियम जर का तयार केले आणि खाजगी क्षेत्राला जर का अनिवार्य केलं गेलं दिव्यांग क्षेत्रासंबंधात
की या लोकांना नोकरी देण्यासाठी त्यांच्या क्षमता काय आहेत, त्यांच्या योग्यता पात्रताच्या संबंधामध्ये त्याचा प्रचार प्रसार केला गेला, अधिक अपंगत्व असलेले लोक कसं म्हणजे त्यांच्या कामाची टक्केवारी काय असते आणि कमी दिव्यांगत्व असलेल्या लोकांची टक्केवारी कशी जास्त असते, किंवा या लोकांच्या समस्या आणि मर्यादा काय असतात, या संबंधामध्ये जर का त्या संबंधात त्या उपनियमामध्ये दुरुस्ती करून खाजगी क्षेत्राला आणि बहिस्त यंत्रणांना कंपन्यांना जर कळवलं गेलं तर खऱ्या अर्थाने अधिसूचित पदांबद्दल जागृती होईल आणि या बहिस्त कंपन्या किंवा खाजगी क्षेत्र पण जागृत करायला मदत होईल असं वाटतं. नक्कीच रघुनाथ बारड जी, आपण स्वतः एका दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहात, तुमचं या संदर्भात सरकारशी कधी बोलणं झालंय का, आणि झालं असेल तर सरकारने या संदर्भात तुम्हाला काय सांगितलं? बारड जी आवाज येतोय? मी पंकज मुदगल यांच्याकडे जाईन. पंकज जी, आपलं कधी सरकार संदर्भात बोलणं झालंय का, सरकारशी बोललात का, किंवा त्यांच्याकडनं या संदर्भात काही सांगण्यात आलंय का? सरकार सोबत नाही तर स्वतंत्र जेव्हा दिव्यांग मंत्रालय घोषित झालं त्यावेळेस दिव्यांगांचे प्रश्न सुटतील असा कुठंतरी आशेचा किरण सर्व महाराष्ट्राला दिसून आला, असं सर्व महाराष्ट्राला भासवण्यात आलं की आता स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय निर्मिती झालेली आहे, घोषणा झालेली आहे आणि त्या माध्यमातून दिव्यांगांचे अनेक प्रश्न सुटतील. परंतु हा जो जी आर शासनाने आता काढलेला आहे या जीआरातून त्या स्वतंत्र मंत्रालय त्यामध्ये दिव्यांग मंत्रालय सुद्धा काही करू शकणार नाही आणि परत दिव्यांगांचे रोजगाराबद्दलचे आणि पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहतील अशी एकंदरीत या अनुषंगाने जाणवते आहे. याच्यावर उपाय काय वाटतात तुम्हाला? आता जर सरकारला आव्हान करायचं असेल तर उपाय काय वाटतात? महाराष्ट्र बघतोय याच्यावर सरकार, याच्यावर जर समजा उपाययोजना करायची झाली तर सर्वप्रथम ही भरती प्रक्रिया जी आहे ही भरती प्रक्रिया याची म्हणजे सिलेक्शन करायची कमिटी जी आहे त्या प्रत्येक कमिटीमध्ये दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्य करणारे दिव्यांग असो किंवा सामान्य व्यक्ती असो यांना स्थान दिलं पाहिजे आणि दिव्यांग भरतीचा जो म्हणजे आरक्षणाचा जो जी आर आहे त्या आरक्षणाचं काटेकोरपणे पालन प्रत्येक एजन्सीनी करायला हवं यासाठी शासनाने त्यावर अंकुश ठेवायला हवं. नक्कीच मनापासून धन्यवाद पंकज रघुनाथ बारडजी, तुम्हा दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही या चर्चा सत्रात सहभागी झालात. खर तर दिव्यांग हे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी कायम धडपडत असतात. आम्हाला सहानुभूती नको पण समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी संधी हवी, हा विचार प्रवाह हा मूलमंत्र घेत दिव्यांग बांधव जगत असतात. मात्र असं असताना शासन कल्याणकारी शासन असं जे नाव त्या शासनाला आहे, असं नाव त्या सरकारला आहे, ते मायबाप सरकार जर अशा पद्धतीने या दिव्यांग बांधवांवर न्याय करणार असेल तर निश्चितपणे हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला, महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीला शोभणारा नाहीये. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आगामी काळात शासन यावरती काम करणार का आणि दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार का हे पाहणं गरजेचं असताना इतरही माध्यमांनी हे प्रश्न उचलणं गरजेचं असताना मॅक्स महाराष्ट्र सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहील हेच महाराष्ट्राला अस्पष्ट करून इथं थांबतोय. पाहत राहा नव्या युगाचा नवा मीडिया अर्थात मॅक्स महाराष्ट्र.